we are draw the gear arm, which is shown in figure. तर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. याच्यामध्ये इथं दोन सर्कल दिसत आहेत, त्याच्यात पहिलं सर्कल 44 आहे आणि दुसरं जे सर्कल आहे छोटं त्याच 28.52 28.57 आणि इथं रिम दिलं आहे. रिम मीन्स रिमर. रिमर म्हणजे काय की ॲक्च्युली ड्रिलिंग केल्यानंतर ना ड्रिल केलेलं होल हे फिनिश नसतं, तर त्याचा आपल्याला फिनिश करण्यासाठी किंवा H7 मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे लिमिट फिट मेट्रोलॉजी लिमिट फिट टॉलरन्समध्ये H7 होलवे सिस्टम. तर H7 आपल्याला त्याचं H7 मेंटेन करण्यासाठी किंवा त्याचा टॉलरन्स मेंटेन करण्यासाठी रिमिंग ऑपरेशन करावं लागतं. तसं इथं रिमिंगचे डायमेन्शन दिलेले आहे, बट आपण इथं काय करू, हायेस्ट डायमेन्शन घेऊ किंवा मिनिमम घेऊ 28.52. तर मग काय करायचं, पहिले एक सर्कल ड्रॉ करायचं, एकाचा डायमीटर 44 घ्यायचा, दुसऱ्याचा डायमीटर 28.52 घ्यायचं. पहिले इथं जायचं, गेल्यानंतर सेंटर क्रॉस घ्यायचं, झूम इन करायचं, झूम इन केल्यानंतर ना सर्कल सर्कलचा किती डायमीटर 44 म्हणजे 22 रेडियस, आणि दुसरं जे त्याचं आपल्याला 28.52 एंटर. ओके, नंतर ना काही एक 35 आर 35 एक सर्कल ड्रॉ करायचं, आर म्हटल्यानंतर ना आर सिलेक्ट करायचं आहे 35. ओके, नंतर परत डायग्रामवरती बघायचं, हे केल्यानंतर ना हे जे डिस्टन्स आहे हे टोटल किती आहे. ठीक आहे, पहिले काय करायचं, 60 mm डायमीटर 60 mm डिस्टन्स सॉरी 60 mm डिस्टन्सवरती काय करायचं, एक 22 डायमीटर असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. सिक्स्टीची लाईन ड्रॉ करायची इथनं 60, त्याच्यानंतर तिथं 22 डायमीटर असलेलं सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके, नंतर परत अँगल घ्यायचा 40 degrees. 40 degrees काय करायचं, इथं परत एक सर्कल ड्रॉ करायचं आणि हा जो सर्कल आहे त्याचा रेडियस किती येणार आहे. आता इथून इथपर्यंत जर हे 60 असेल तर रेडियस पण किती येईल, 60 येईल, आणि हा जो हा किती आहे 40 degrees. तर मग काय करायचं, इथं एक सर्कल ड्रॉ करायचं, सर्कल ड्रॉ करताना रेडियसवालं सर्कल घ्यायचं आणि या पॉईंटला हे करायचं सिलेक्ट करायचं. परत एक 40 mm अँगल असलेली ड्रॉईंग ड्रॉ करायची 40. ओके, 40 mm वरती परत डायमीटर असलेलं सर्कल, हिच्याचा डायमीटर किती येईल, इथं किती दिलं आहे 22, त्याचा डायमीटर किती आला पाहिजे 22 आला पाहिजे. नंतर परत काय करायचं, आता हे सर्कल ड्रॉ करून घ्यायचे, हे सर्कल ड्रॉ करताना ह्या पॉईंटपर्यंत आणि इथं. आता बघा, आता पहिले सगळ्यात पहिले हा सर्कल डिलीट करून टाकायचा, ज्याच्यामुळं जेव्हा ड्रॉइंग जास्त कॉम्प्लेक्स होणार नाही, आणि हे लाईन पण डिलीट करून टाकायचे जेणेकरून ड्रॉइंग हे आपल्याला अंडरस्टँड होईल. आता परत ड्रॉइंग ड्रॉने रेडियसवाला सर्कल सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट पॉईंट येतील. ओके, फर्स्ट ट्रिम कमांड यूज करायची, लगेच ट्रिम करून टाकायची अननेसेसरी, जेणेकरून कन्फ्युजन कमी क्रिएट होतं. ट्रिम कमांड परत ट्रिम. आता ते झाल्यानंतर ना बाहेरचं आउटर आपल्याला ड्रॉ करायचं. आता याचा R22 आर किती आहे, R22 सिलेक्ट करायचं, R किती 22. परत इथं
आता किती 22 आणि त्यांना परत सर्कल याला टच करणार सर्कल अगेन एक सर्कल आणि रिम कमांड नंतर मी आउटर सर्कल पण डिलीट करून टाकायचे. नंतर ना इथं हे जे सर्कल आहे हे याला याच्यासोबत आहे टॅन्जेंट आहे आणि आर किती दिला आहे 16 दिला आहे. आपण काय करायचं टॅन टॅन सर्कल टॅन याला टॅन्जेंट आणि आर 16 एंटर आणि रिमेनिंग ट्रिम करून टाकायचं. ओके नंतर ना परत आता आपण इथपर्यंत ड्रॉ केलं आहे करेक्ट. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता 60 - 148 किती येतं 60 मायनस कॅल्क्युलेटर घ्यायचं 148 - 60 = 88 मीन्स दॅट फ्रॉम दॅट पॉईंट दिस डिस्टन्स इज 88. ओके देन ड्रॉ द लाईन ऑफ 88 mm लाईन TMM लेंथ फ्रॉम हिअर 88 mm लाईन एंटर देन एस्केप अगेन ड्रॉ द सर्कल ऑफ 22 mm डायमीटर अँड देन दिस इज 25. नेक्स्ट अगेन 25 22 एंटर then use trim command then trim the all inside that point escape then R22 means 44 mm diameter how much 44 again similar procedure delete the lines use trim command then draw the this line from this line to tangent then what we have to do that time now we can draw parametrics we are using
then draw this circle, again this has diameter 40, this is 19 mm offset from here and upper side 48. Then first of all draw from that point 48, again 19, then draw the circle, is it 40 in diameter, then this is 90. सेंटरचं जे सर्कल आहे त्याचं किती आहे, डायमीटर 19. नंतर हे डिलीट करून टाकायचं, केल्यानंतर इथं आता टॅन टॅन सर्कल यूज करायचं, टॅन टॅन सर्कल. R44 enter trim, this side is trim, then again here 10 10 circle as 16, R16 10 10 R16 enter, use trim command, then
This diagram is complete. Now here we have some problem, but don't worry, how to solve it I will explain here now. As per that, I first of all I delete it, this also delete. First of all, as per we see here, we have to draw 35 mm radius circle. Then you can draw 35 mm radius circle, then 10 radius circle, 10 radius is how much there, here is 16, we are 16 enter, then trim, this is unnecessary surfaces, then escape. We have to draw here one tangent from here point to that point. We can use parametric. In parametric we can use, first of all select this circle and then select this line, then this line is becomes tangent to this circle, then again we can select that line, select this point, and this point is select and move it from that point, is just left, and escape. Then our diagram is complete. We can use trim command and trim the unnecessary surfaces. Diagram is complete here. We have to give dimension for the diagram by using this command. First of all, power dimensions, in that this is how much, 88, enter. Then again horizontal dimension from that point to this, 90, enter. Again dimensions, vertical dimension we are select here for that, enter. We are showing diameters, this is 48, this is 28.52, enter. Then again this is 40, enter. Again this is 22, enter. Now we are showing radiuses. In the radius, this radius 35.
as we see here, our diagram is complete as per the drawing. Okay, all dimensions we are performing here, and this is missing. This diameter radius is 44. Enter. We will see it in next video. Form lower, form roll lever.